ಖಾನಾಪುರ ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಮಹಂತೇಶ್ ಕೌಡಗಿಮಠ ಅವರಿಂದ ಭರ್ಜರಿ ಪ್ರಚಾರ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕು 75 ವರ್ಷ ಕಳೆದರೂ ಸಹ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಿಲ್ಲ ಈ ದಿಸೆಯಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಅನುದಾನ ತಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿರುವ ತೃಪ್ತಿ ಇದೆ ಎಂದು ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಮಹಂತೇಶ್ ಕೌಡಗಿಮಠ ಹೇಳಿದರು ಖಾನಾಪುರ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು ಮಲಪ್ರಭೆ ಉಗಮ ಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಮಹದಾಯಿ ನದಿ ಸಂಗಮ ಸ್ಥಾನವಾದ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಎದುರಿಸುತ್ತಿರುವುದು ದಯನೀಯ ಸ್ಥಿತಿ ಇದ್ದು ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇರುವ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮರಿಚಿಕೆಯಾಗಿದೆ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿ ಮಾದರಿ ತಾಲೂಕವನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಭರವಸೆ ನೀಡಿದರು ಈ ಭಾಗದ ಜನರ ಸಮಸ್ಯೆ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ ಎಂದರು ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅತಿ ಕಡಿಮೆ ಸ್ಮಶಾನ ಭೂಮಿ ಹೊಂದಿದೆ ಎಂಬುದು ಈ ಹಿಂದೆ ಪರಿಷತ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಸ್ಮಶಾನ ಭೂಮಿ ನಿರ್ಮಿಸಲು ಹೆಚ್ಚು ಒತ್ತು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು ज्या लोकांनी आम्हाला ते पद मिळवलं ते आमचे पाठीशी राहतात त्यांच्यासाठी काम करायचं म्हणजे ते आमचं कर्तव्य आहे असं ही मानणारे होते देशात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यात बीजेपीचे माननीय बोम्माई साहेबांचं सरकार आहे खानापूरला जे होतं मी मानलो खानापुरात जास्त भेटलो जा खानापूरलाच काम केलो असं का असं सर्वजण मला विचारतात फार लोक गैरसमजून करून घेतले तर आमदारकीला थांबणार आहे का म्हणून असं कुठलाही विचार माझ्या मनात नाही आहे माझ्या मनात एकच होतं की स्वातंत्र्य झाल्यानंतर भाषेबरोबर प्रांत रचना झाल्यानंतर खानापूर तालुका स्वातंत्र्यानंतरही एवढं मागे का राहिलं केंद्र शासन असू दे राज्य शासन असू दे सुविधा सामान्य लोकांपर्यंत का पोहोचत नाही एवढं गरीब लोक आहेत सामान्य तळागाळातले लोक आहेत त्यांना सरकारच्या सुविधा का मिळत नाही ह्यासाठी खानापूर तालुक्याला जास्त लक्ष द्यायचं मी मागच्या 12 वर्षामध्ये मी केलो आणि शासनाकडे प्रत्येक वेळी शासनामध्ये बोलताना विधान परिषद मध्ये पश्चिम घट्ट प्रदेश भाग वागत खाणामो जिथं मलप्रभाचं उगम होत आणि त्या लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही त्या आधी पूर्तता करावा ही मागणी सुद्धा मी विधान परिषद मध्ये मांडलेली आहे महादाईसाठी बोलतो आम्ही महादाईचा जन्म कुठं झालाय महादाईचा जन्म खानापूर तालुक्यात झालाय पण त्याच तालुक्यात लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही हा गोष्ट सुद्धा मी विधान परिषद मध्ये मांडलेला आहे त्याचबरोबर हा एक पश्चिम घट्ट प्रदेश असतो बेळगाव तालुक्यातल्या बाकी 12-13 तालुका त्याचं वेगळं परिस्थिती आहे गडके साहेब बेळगाव नगर घटकात वेगळं आहे रामदुर्ग संस्कृतीचा भाग वेगळा आहे चिकोडी भागात काम करायची तर पद्धत वेगळा आहे हे पश्चिम घाट फॉरेस्ट प्रदेश असल्यामुळं ज्या लोकांना सुविधा जास्त मिळायला पाहिजे ते मिळालेले नाही आहे म्हणूनच जास्त वेळ मी जास्त ह्याच्या विषयावर विधान परिषद मध्ये आवाज उठवण्याचं काम केलो सगळं मीच केलो मी बोलले म्हणून झाले असं म्हणणारा माणूस नाही आहे पण अधिकाऱ्यांना असू दे मंत्रीना असू दे मुख्यमंत्री असू दे इथे मोठा तालुका आहे स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा हा भागाचा विकास झाला नाही ते पटवून सांगायचं काम मी विधान परिषदेमध्ये केलेलं आहे एखादा प्रश्न मी विचारल्यानंतर चर्चा सुरू होते मी प्रश्न विचारल्यावर ते पत्र संबंध पटवत मंत्रीकडे ते मंत्रीकडे जाणार त्यानंतर ते अधिकारीकडे जातो ते नंतर जिल्हाधिकारीकडे येतो आणि तालुक्यातल्या अधिकारीकडे येतोय आणि पूर्ण माहिती आम्हाला द्यायला लागतोय त्यांना त्या अधिकाऱ्यांना वाटतंय इथे कोण तर खानापूर तालुक्याबद्दल विचारणारा आहे आम्ही व्यवस्थित राहायला पाहिजे व्यवस्थित उत्तर द्यायला पाहिजे कुठे कुठे चुक झालंय ते चुक व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे प्रश्नाचं मागे ते तळमळ आणि ते काय हसतोय ते त्यांना
लोकांना माहिती होते, अधिकारी लोकांना सुद्धा, आणि त्यांचं पाठ पुरावा करायचं काम सुद्धा अधिकारी लोक करत असतात, नाहीतर ते कवडी म्हणून प्रश्न विचारतात पुढच्या वेळेस पूर्तता झालं नाही. ಶಾಸಕ ಅನಿಲ್ ಬೆನಕೆ ಮಾತನಾಡಿ, ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಮಹಾಂತೇಶ್ ಕೌಟಗಿಮಠ್ ಅವರು ಮೂರನೇ ಬಾರಿ ಅಂತರದಿಂದ ಗೆಲುವು ಸಾಧಿಸುವ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಮತಗಳು ಪ್ರಥಮ ಪ್ರಾಶಸ್ತ್ಯ ಮತ ಬರಬೇಕು. ಕೌಟಗಿಮಠ್ ಅವರು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸರಳ ಸಜ್ಜನ ಮತ್ತು ಸ್ಥಳೀಯ ಸಂಸ್ಥೆಯ ಬಲವರ್ಧನೆಗೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುವ ಮಹಾಂತೇಶ್ ಕೌಟಗಿಮಠ್ ಅವರನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸಬೇಕು ಎಂದರು. विशेष करून आनंद वाढवा तो म्हणजे तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. कारण कुठल्याही पंचायतीमध्ये मला बाबा त्यांच्याबद्दल तक्रार ऐकावा लागली आणि त्यांच्याकडे चर्चा करताना खानापूर बद्दल त्यांचं प्रेम कायम दिसून येत. मला वाटतंय विधान परिषदेचे मेंबर तुम्ही किती वेळा निवडून गेला आहे, पण निवडून गेलेला माणूस गेल्यानंतर 7 वर्षाच्या अगोदर वापस येते, त्याला हुडकायची वेळ भेटते, कुठे रे बाबा शोधायची वेळ भेटते. शोधताना कुठेतरी बाबा विधान परिषदेचे सापडे म्हणण्याचं ते कमी सापडत म्हणजे तुमचा आवाज कुठेतरी घेऊन जाते, तुमच्या समस्या मांडतील, गावाकडे येणार, पंचायत येणार, खानापुरा चालतील, पण विधान परिषदेचे कुठेतरी आवाज उठवतील म्हटल्यानंतर तिथं मी सापडत नाही. पण सदाने मंगेश गौडमान तुम्हाला सरळ सरळ व्यक्ती तुम्हाला सापडतात, तुमच्या पंचायतीपर्यंत हजेरी लावली. 1800 अशी सुद्धा मला वाटतं खानापूरच्या सर्व पंचायतींना भेट दिलेली व्यक्ती म्हटल्यानंतर सन्माननीय कवडगी म्हणजे सर टाळ्या बजावर चौरस घेत अशी व्यक्ती बघितल्याचे त्या मला वाटत नाही. आम्ही एवढं जर शेष मध्ये पण मला तर होत नाही पूर्ण गल्लोबोली जाणार होत नाही, कारण विशेष म्हणून सांगतो तेवढं सोपं नाही. म्हणून तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. आम्ही अपेक्षा काय करतो सगळ्यात जास्त या क्षेत्रात पहिलं मत त्याला जाणार हे विशेष म्हणून आम्हाला विश्वास एकूणच प्रत्येक क्षेत्रात गेल्यानंतर चर्चेचा विषय असतो. महत्वेश गोवणी मत आमचे आमचा माणूस आमदार नसला तरी दुसरा आमदार आमदार आमचा कवडी मत म्हणणारे लोक आणि खरंच मी जास्त ठिकाणी सांगितलं की 1800 काम करू शकत नाही, पण थोड्या तुमच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं आहे जरी आमदार नसले 1800 असले तरी इथल्या आमदारापेक्षा जास्त काम केलेली व्यक्ती म्हटल्यानंतर महंतेश कवडी म्हणून तुमचा त्यांच्यावरती प्रेम आहे. विशेष करून त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर एक सरळ सज्जन व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही 2 वेळा निवडून आहे, आता ही तिसरी वेळ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಂಜಯ್ ಗುರವ್, ವಿಠಲ್ ಹಲಗೇಕರ್, ಧನಶ್ರೀ ದೇಸಾಯಿ, ಪ್ರಮೋದ್ ಪೂಜೇರಿ, ವಿನಾಯಕ್ ಹಲಗೇಕರ್ ಸೇರಿದಂತೆ ಮುಂತಾದವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.